कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 20 ऑक्टोबरच्या भागात घरात तुफान राडा पाहायला मिळाला. बिग बॉस मराठी सीझन 3 सुरुवात झाल्यापासूनच घरात दोन गट पडले आहेत. जय, उत्कर्ष, गायत्री, मीरा हा ग्रुप कायमच टास्क दरम्यान काही ना काही कुरापती करून भांडण उरकून काढतो आणि त्यात त्यांना दादू, स्नेहा, तृप्ती यांची कायमच साथ मिळते. कालच्या चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या कॅप्टन्सी टास्क दरम्यान सुद्धा अशीच भांडणं पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. टास्कच्या पहिल्या फेरीपूर्वी मीनलने विकासला उत्कर्ष आणि जय तुला जेलमध्येच कोंडून ठेवणार आहेत अशी खबर दिली आणि त्यासाठी बाकी टीम सुद्धा सपोर्ट करणार आहे असंही सांगितलं. तेव्हा विकासने गेम सुरू होण्यापूर्वीच जय आणि उत्कर्षशी जाऊन बोलणं केलं. मी माझा गेम खेळेन, तुम्ही मला अडवायचं नाही, असं विकासने जय आणि उत्कर्षला स्पष्ट केलं. त्यावर उत्कर्ष आणि जयने होकार सुद्धा दिला. पण टास्क सुरू होताच जय आणि उत्कर्ष जेल बाहेर पडले आणि विकासला डांबून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी जेलमध्ये असलेल्या गायत्री, दादूस आणि संचालिका सुद्धा असलेल्या तृप्तीने त्यांची साथ दिली. पण विशालने विकासशी साथ देत जेलचा दरवाजा लाथ मारून तोडला आणि विकासला बाहेर काढलं. विकासने त्याचा भोपळा घेऊन भिंती पलीकडे प्रवेश केला. या दरम्यान त्याच्यात जय मध्ये आणि विशाल मध्ये मारामारी झाली. संचालिका असलेल्या तृप्तीने विकास आणि विशालच्या कृतीवर आक्षेप घेतला आणि विकासचा भोपळा ग्राह्य धरला जाणार नाही असं जाहीर केलं. त्यावरून दोन्ही टीम्स मध्ये बराच वाद झाला. यावेळी तृप्ती विकासला जेलमध्ये टाकणार आहे हे माहीत होतं असं म्हणाल्या. याबद्दल मिनलने त्यांना विचारलं असताना त्यांनी त्यांची चूक मान्यच केली नाही. तर बिग बॉसने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान करण्यावरून विशालच्या कृतीचा निषेध केला आणि त्याला पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट केलं. बिग बॉसने ही घोषणा करताच मीराला खूप आनंद झाला. पुढची फेरी सुरू होण्याआधी बिग बॉसने घरातील छताचा वापर भोपळे लपवण्यासाठी करता येणार नाही हे जाहीर केलं आणि सगळ्यांना सावधानता बाळगण्याचा इशारा केला. विकासचा भोपळा सुद्धा ग्राह्य धरला जाईल असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे विकासने आनंद व्यक्त केला. तर भोपळा लपवते वेळी विशाल पुन्हा भिंतीवर चढल्याने त्याला बिग बॉस कडून वॉर्निंग मिळाली. विशालने दरवाजाजवळ वरच्या बाजूला भोपळे लपवले. फेरी सुरू होताच जयने चुकीच्या बाजूने चढून भोपळे मिळवण्याचा प्रयत्न केला. यावर विशालच्या टीमने आक्षेप घेऊनही संचालिका तृप्तीने जयचीच साथ दिली. त्यानंतर आदिश आणि विशालने जय उत्कर्ष कडून त्यांनी मिळवलेले भोपळे हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांच्यात हातापायी झाली. तर स्नेहा आणि गायत्री आदिशच्या अंगावर धावून गेल्या. पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसनी कार्य तिथे स्थगित केलं आणि घरातील सदस्यांना खडे बोल सुनावले. आक्रमक झाल्याप्रकरणी गायत्री आणि स्नेहाला पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आणि त्यामुळे मीराचा चेहरा पडला. कॅप्टन्सी कार्य या आठवड्यातही स्थगित झालंय. संचालिका असलेल्या तृप्ती तटस्थ न राहता संपूर्ण टास्कमध्ये जयच्या बाजूने निर्णय देताना दिसल्या. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या टास्क दरम्यान जयच्या टीमने वापरलेली स्ट्रॅटेजी आणि स्वतःच्याच टीम मधल्या व्यक्तीला हरवण्याचा केलेला प्रयत्न तुम्हाला योग्य वाटला का? कॅप्टन्सीचे खरे दावेदार तुम्हाला कोण वाटतात? संचालिका असलेल्या तृप्ती तुम्हाला बायस्ड वाटल्या का? जय, गायत्री, मीरा आणि उत्कर्ष यांच्याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 3 दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.